ऐसा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। नमस्कार, मी समृद्धी कोल्हे, मनोरंजन कॅफे मध्ये आपले स्वागत। प्रदर्शित झालेला भूतनाथचा सिक्वल भूतनाथ रिटर्न्स अमिताभ बच्चन प्रेक्षकांसमोर लवकरच घेऊन येत आहे। अमिताभ बच्चन येतोय भूतनाथ रिटर्न घेऊन। प्रमुख भूमिका असलेला चित्रपट भूतनाथ नंतर दिग्दर्शक नितेश तिवारी भूतनाथचा सिक्वेल भूतनाथ रिटर्न हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत। या चित्रपटात अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत दिसणार असून मराठी चित्रपट नायिका उषा जाधव या चित्रपटात अमिताभ बच्चन सोबत दिसणार आहे। उषा जाधवने याआधी मधुर भंडारकरच्या ट्रॅफिक सिग्नल या चित्रपटात काम केले असून अमिताभ बच्चन यांच्यासोबत कौन बनेगा करोडपतीची जाहिरात देखील केली आहे। हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर काय दिवे लावेल हे आता आपल्याला लवकरच कळेल। काका हे नाव ऐकताच आपल्याला आठवतात ते म्हणजे सुपरस्टार राजेश खन्ना। त्यांची पत्नी आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री डिंपल कपाडिया हिने मुंबईतील एका रस्त्याला राजेश खन्ना यांचे नाव द्यावे अशी मागणी पार्लियामेंटरीचे राजीव शुक्ला यांच्याकडे केली आहे। आते जाते खूबसूरत आवारा सड़कों पे। राजेश खन्ना यांच्या नावाने रोड बनवण्याची इच्छा। भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेता ज्यांनी करोडो महिलांना त्यांच्या अभिनयावरून प्रफुल्लित केले ते म्हणजे राजेश खन्ना। माझा सर्वोत्कृष्ट आवडता अभिनेता हा एकच आणि तो म्हणजे राजेश खन्ना असे डिंपल कपाडिया यांचे आजही म्हणणे आहे। चित्रपट सृष्टीमध्ये काका या नावाने प्रसिद्ध असलेले राजेश खन्ना यांनी कारकिर्दीची सुरुवात 1966 मध्ये आलेली आखरी बात या चित्रपटापासून केली। आराधना, दो दोस्त, सफर, आनंद यांसारख्या काही चित्रपटांमुळे त्यांना सुपरस्टार या नावाची पदवी मिळाली। 1969 ते 1975 च्या दरम्यान त्यांना खरी प्रसिद्धी मिळण्यास सुरुवात झाली। वयाच्या 69 वर्षी सुपरस्टार राजेश खन्ना यांचे जुलै 2012 मध्ये दीर्घ आजारामुळे निधन झाले। डिंपल कपाडिया यांनी राजेश खन्ना यांची शेवटपर्यंत काळजी घेतली। तसेच युनियन मिनिस्ट्री ऑफ स्टेट फॉर पार्लियामेंटरी अफेअर्सचे राजीव शुक्ला यांना त्यांनी राजेश खन्ना यांचे नाव एखाद्या रस्त्याला द्यावे अशी देखील विनंती केली आहे। 56 डिंपल सध्या आपला येणारा चित्रपट व्हॉट द फिश याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे। हा चित्रपट 13 रोजी प्रदर्शित होणार असून याचे दिग्दर्शन गुरमीत सिंग यांनी केले आहे। या चित्रपटात डिंपल कपाडिया या विनोदी अवतारात प्रेक्षकांना दिसणार आहे। धर्मेंद्र पुत्र सनी देओल यांनी नवीन कलाकारांसोबत मला काम करायला आवडेल असे बोलून उभारत्या कलाकारांना दिले प्रोत्साहन। सनी देओलच्या आगामी चित्रपट सिंग साब दी ग्रेट या चित्रपटात त्याने 18 उर्वशी सोबत काम केले आहे, म्हणजेच आपल्यापेक्षा वयाने अत्यंत कमी असलेल्या अभिनेत्री सोबत काम केले आहे। तसेच चित्रपट सृष्टीमध्ये येणाऱ्या प्रत्येक नवीन अभिनेत्री सोबत त्याला काम करायला आवडेल असेही त्याचे म्हणणे आहे। माझ्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे आणि फार काळानंतर माझा नवीन चित्रपट प्रदर्शित होत आहे। डिंपल कपाडिया किंवा मीनाक्षी सारख्या अभिनेत्री सनी देओल सोबत काम करण्यास उत्सुक नाहीत। तसेच यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या आजच्या अभिनेत्रींना सलमान खान, ऋतिक रोशन यांच्यासोबत काम करायला आवडेल। गरजा
महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत।